नमस्कार, मी मनोज भोईर, जय महाराष्ट्र मध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे। बुलेटिन मधली पहिली बातमी आहे, केंद्राच्या 3 कृषी कायद्या विरोधात राज्य सरकारचा सोमवारी सादर होणारा ठराव। सोमवारपासून राज्य विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होणार आहे। या अधिवेशनात केंद्राच्या 3 कृषी कायद्या विरोधात सरकार ठराव मांडणार आहे। महाविकास आघाडी सरकार केंद्राच्या 3 कृषी कायद्या विरोधात आक्रमक होणार आहे। त्यापूर्वी भाजपनेही आपल्या बैठका सुरू ठेवल्या। सोमवारपासून राज्याच्या विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होणार आहे। या अधिवेशनामध्ये 3 कृषी कायद्याच्या विरोधात ठराव मांडला जाणार आहे। या संदर्भात विशाल पाटील आमच्या सोबत आम्ही जोडून घेणार आहोत। काही तांत्रिक कारणामुळे विशालशी संपर्क होऊ शकत नाही। मिलिंद सागरे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत। केंद्राच्या 3 कृषी कायद्याचा विरोध राज्य सरकारने केलाच होता, पण आता थेट राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात तसा ठराव मांडला जाणार आहे, म्हणजे नेमकं काय होणार? म्हणजे आपल्याला माहिती आहे, केंद्र सरकारने जे 3 कृषी कायदे आणले आहेत त्या कायद्याच्या विरोधात दिल्लीच्या बॉर्डर सीमेवर गेले 7 महिन्यापासून आंदोलन, शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। राज्यामध्ये जे सरकार आहे, शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची भूमिका हीच राहिलेली आहे की शेतकऱ्यांना पूरक असा कायदा असावा। त्यातलं त्यात शिवसेनेने अगोदरची भूमिका जी होती ती बदलली, राज्यसभेमध्ये वेगळी भूमिका ठेवलेली होती। मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी कृषी कायद्यासंदर्भात काही बदल सुचवत होते, मात्र केंद्र सरकार या बदलाला तयार नव्हतं। काँग्रेस त्यातल्या त्यात खूप आक्रमक होती, कारण का केंद्रीय स्तरावरही काँग्रेस या विधेयकाला, या कृषी कायद्याला विरोध करत होती। आता जी बातमी समोर येते की केंद्राचा जो कृषी कायदा त्याविरोधात आघाडी सरकार ठराव आणणार आहे, त्याचबरोबर आज जी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे त्या बैठकीत काय जे कृषी कायदा होता त्याच्या सुधारणा आणणारा बिल आणण्याची शक्यता आहे असं माहिती समोर येते। दुसरा महत्त्वाचा मुद्दा मिलिंद यातला असा आहे की 2 दिवसाच्या या अधिवेशनात हा ठराव मांडला जाईल, तो ठराव, त्या ठरावाला विरोधही भाजपकडून होईल। या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपच्या बैठकांना सुद्धा आज सुरुवात होते। भाजपच्या गोटात वेगवेगळी रणनीती राज्य सरकारला कोंडीत पकडण्यासाठी तयार होते। आज महत्त्वाची बैठक होणार आहे भाजपमध्येही, भाजपाचे जे नेते आहेत, कारण का 2 दिवसाचं अधिवेशन आहे, त्या अधिवेशनामध्ये राज्य सरकारला कोंडीत कसं पकडलं जाईल, राज्य सरकार च्या विरोधात जी भूमिका आहे ती भूमिका विधिमंडळात कशा प्रकारे मांडता यावे, आणि वेगवेगळे प्रश्न, शेतीचे प्रश्न आहेत, पुन्हा वाझे प्रकरणापासून इतर जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांना घेऊन राज्य सरकारला कसं घेरण्यात येईल याची रणनीती तयार करण्यासाठी बैठक होणारच आहे। मात्र कृषी कायदा संदर्भात जो विधेयक येईल त्या विधेयकाला विरोध भाजप करणार हे स्पष्टच आहे। मात्र या बिलामध्ये जे नवीन, त्या बिलासोबतही राज्य सरकार काही नवीन याच्यात बदल करणं सुचवले आहे, काही सुधारणा सुचवल्या, त्यात शेतकऱ्यांना फसवणारे जे व्यापारी आहेत त्यांना 3 वर्षाची शिक्षा करण्याची तरतूद असल्याची करण्यात येऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे। आणि असे छोटे मोठे बदल आहेत, ते बदल राज्य सरकार आणण्याच्या तयारीत आहे। धन्यवाद, धन्यवाद मिलिंद। राज्य सरकारचा विधिमंडळ अधिवेशनामध्ये ठराव, 3 कृषी कायद्यांच्या विरोधात सोमवारच्या अधिवेशनामध्ये हा ठराव मांडला जाईल।